माझं नाव प्रियांका साळवी. मी गोरेगाव उपासना केंद्र. मी बापूंकडे 2000 सालपासून येते. मला भरपूर असे छोटे छोटे अनुभव आहेत, पण एक मोठा अनुभव मी सांगते की माझी मी ज्या रूममध्ये राहते ती माझ्या वडिलांची रूम आहे. तर आमचे मालक आहेत ताईचे, त्यांनी माझ्यावरती केस टाकलेली. ती केस म्हणजे अशी होती की मी माझ्या वडिलांची मुलगी नाही, त्याच्यामुळे मला सबूत काहीच नव्हतं. तर मी बोलली आता काय करणार, मग त्याने कोर्टात केस टाकली माझी. कोर्टात केस आल्यावर माझ्याकडे तेव्हा मी फार म्हणजे वकीलला द्यायला पण पैसे नव्हते माझ्याकडे, पण कसं करणार. नंतर मग बापूंना सांगितलं, बापू असं असं आहे की मी काय माझ्याकडे अजिबात पैसे नाही, मी कसं कोर्टाची केस लढू, कसं मी हे करणार आहे, काहीतरी करा तुम्ही. तर बापूंनी मी सांगितलं असं, तर एक बिल्डर आमच्या बाजूचा एक मुलगा होता, त्यांनी मला सांगितलं. आम्ही तेव्हा आमच्याकडे बिल्डर आलेला, त्यांनी मला बिल्डरने मला वकील दिला एक, पण त्यांनी माझी केस चालू केली. मी बापूने माझ्याकडे एकाही पैसा ना द्यायला, मी आता कसं करणार, कसं वकीलला पैसे देणार असं माझं झालं. नंतर त्याने मला दिलं वकील, आणि वकील दिला आणि त्याने माझी केस बिना पैसा म्हणजे एकही पैसा मी तिला दिला नाही, आणि त्याने मला केस लढून दिली. आणि केस लढली पण त्यानंतर शेवटी आम्हाला खूप त्रास दिला त्या घरमालकाने, आणि खूप त्याने हे केलं. नंतर त्याने केस लढली आणि माझी सगळं ओरिजिनल पेपर माझे त्याने ते घेऊन ठेवले. म्हणजे माझ्या बहिणीनं पण बोलवलं तेव्हा की कशावरून तुझे वडील आहेत ते कोर्टामध्ये आम्हाला सांगितलं, तुझे वडील कशावरून तुझे वडील, तुझ्याकडे काय सबूत आहे. मी सांगितलं माझ्या बहिणी आहेत, म्हणून माझ्या बहिणी आल्या. बहिणीने मला कोर्टात म्हणजे साक्ष दिली, आणि साक्ष देऊन त्यांनी सांगितलं की माझी बहीण मी त्यांच्यात आम्ही तिच्या नावावरती रूम केली आहे. पण तरी पण झालं माझ्याकडनं, तरी पण त्या लोकांनी ओरिजिनल सगळं पेपर माझ्याकडनं घेऊन ठेवलेले, असे डुप्लिकेट नाही. पेपर दिले तर म्हणजे खोटेच आहेत असे बोलायला लागले. मी बापून म्हटलं काय आता करायचं मला, आणि पेपर तर घेतले. आणि नंतर ती केस झाली 4-5 वर्ष आणि डिसमिस झाली. डिसमिस झाल्यानंतर मग आणि त्याने पुन्हा माझ्या डिसमिस झाली म्हणजे मी लक्ष नाही दिलं. मी जाऊ दे म्हटलं, झालं नाही. मग पेपर माझे तिकडे अडकलेले, ते पेपर अडकले तर मी ओरिजिनल पेपर होते, तर मी केस डिसमिस झाली. तर मी बापून म्हटले बापू आता मी काय करू, माझे पेपर मला भेटले पाहिजेत, माझे पेपर कसे मला दे. मी बापूंचं नाव घेत घेत सारखं माझं नामस्मरण, मी एकटीच आणि ते पण मी एकटीच जायची केसला, मी कोणालाच नाही घेऊन जायची. आणि ते पण मला बापूने हे दिलं, शक्ती दिली. आणि मी बापूंचं नाव घेत घेत बापू आणि अनिरुद्ध चालीसा परत गुरुमंत्र बोलत बोलत मी गेली कोर्टात. आणि त्या लोकांना विचारलं 7 नंबरला माझी केस होती की माझी पेपर कुठे आहेत, माझे पेपर ते म्हणजे आम्हाला माहिती नाही. मी आम्हाला माहिती नाही करू, तर मी बापूंकडे येण्याच्या अगोदर मी खूप सिम्पल साधी होती, पण नंतर मी एवढी हुशार झाली की मला बापूंनीच हुशार केलं. बापूंच्या कृपेनेच मी हुशार झाली, आणि बोलायला पण मला नाही यायचं तेव्हा अगोदर. नंतर मग मी बोलायला पण लागली. मग मी त्या तिकडे जे बेन होते ना बसलेले त्या सर या लोकांना विचारलं की माझे पेपर कुठे आहेत, त्याला नाही तुमचा वकील घेऊन या, तुमचे पेपर मी देतच नाही, मला पेपर नाही भेटणार. तर मी का नाही भेटणार, मला पेपर पाहिजेत, मला कसं पण करून तुम्ही पेपर द्या. तर नाही तुमचे वकील घ्या. आणि मी बोलले मला ओरिजिनल पेपर माझे बघायचे कुठे आहेत ते, कारण मला विश्वास नव्हता की त्या लोकांनी कुठे टाकले असते काय कुठे कोणाला दिले. तर मग मी बोलली नाही, मग कसं पण करून मला मी त्यांच्याकडे भांडली, आणि भांडायला ताकद माझ्या बापूंनी दिली. आणि मी भांडली आणि त्यांना सांगितलं मला पेपर, त्यांनी शेवटी मग बोलून बोलून पेपर दाखवले, म्हणजे तुम्हाला पेपर देणार पण उद्या दुसऱ्या वकीलला घेऊन या. मग वकीलला मी दुसऱ्या दिवशी त्याला सांगितलं बाबा असं असं आहे, मला पेपर माझे कसे पण देऊ करून भेट द्या तुम्ही. मग त्यांनी सही केली पेपर. मग नंतर मी त्याला फक्त सही केली आणि मी त्याला बघायला गेली कुठे पैसे देण्यासाठी, तो कुठे गायबच झाला, तो दिसलाच नाही मला. म्हणजे पैसे म्हटलं थोडे तरी त्याला द्यावं असं माझ्या त
तर्फे म्हणून मी त्याला बघायला गेली. तो मला तो फ्राई केला आणि तो कुठे गेला गायबच झाला, तो काय मला दिसला नाही. नंतर मला माझे पेपर भेटले, नंतर पुन्हा एकदा त्याने माझ्यावरती परत अशी केस टाकली. मग मी दादांकडे गेली, दादांनी मला सांगितलं हनुमान चालीसा बोलायला. मग मी हनुमान चालीसा अजूनपर्यंत माझी 3 वेळा हनुमान चालीसा चालू आहे. दादा म्हणजे काय घाबरू नको की होणार व्यवस्थित. आणि पुन्हा मग त्याने हे दुसरी केस टाकली माझ्यावरती, ती दुसरी केस पण अजून ती पण माझी हे झाली. आणि आता नंतर मग त्याने दुसरी तिसरी टाकली अशी, म्हणजे भर हे केलं त्याने खूप सतावलं आम्हाला. तर दुसरी टाकली ती पण डिसमिस झाली. ती हनुमान चालीसा मी रोज बोलायची. आणि नंतर आता त्याने बाहेरची पडवी होती ना त्याची केस टाकली, ती आता आमची चालू आहे. पण दादांना मी सांगितलं की दादा बोलले की हनुमान चालीसा बोलत जा. मी हनुमान चालीसा रोज बोलते. आपणही मला किती सहारा दिला. असं आमच्या बाजूच्या बाईची केस होती तशीच, तिचे 4 लाख रुपये गेले. मग माझे बापूने माझ्या 1ही पैसा न घाला तर माझी केस जिंकून दिली. आणि त्याच्याबद्दल मी खूप अंबज्ञ आहे. हरिओम श्रीराम अंबज्ञ.